नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी मध्ये। आज आपण होळीसाठी लागणारे कलरफुल रंग घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बाजारात मिळतात हे कलर्स खूप साऱ्या केमिकल्स पासून बनलेले असतात, जे आपल्या स्किन, डोळ्यांसाठी तसेच केसांसाठी खूप हानिकारक असतात। आणि यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे हर्बल कलर्स, आणि हेच हर्बल कलर आज आपण घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत। 100% नॅचरल आणि केमिकल फ्री असे होळीचे कलर्स बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कॉर्नफ्लॉर, बीट, हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी। इथे आपण बीट आणि हळद घेतलेली आहे। यापासून आपण गुलाबी आणि पिवळा कलर बनवणार आहोत। सर्वप्रथम हे बीट मिक्सरला फिरून यात अगदी थोडंसं पाणी ॲड करून याचा ज्यूस आपण काढून घेणार आहोत। हे बीट आपण असंच न वापरता याचा रस आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया। अशा प्रकारे बीट ज्यूस तयार आहे। याचप्रमाणे पिवळ्या रंगासाठी या हळदीमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया। याचप्रमाणे हिरव्या रंगासाठी पालकाची 4 ते 5 पाने मिक्सरला फिरून त्याच्या पेस्टपासून तुम्ही हिरवा रंगही बनवू शकता। यानंतर एका बाउलमध्ये आवश्यकतेनुसार घ्या कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता। आता यात ॲड करा तयार बीटरूट ज्यूस आणि या दोन्हींना व्यवस्थित मिक्स करून याची पातळ अशी एक पेस्ट तयार करा। कॉर्नफ्लॉवरमुळे हे सर्वप्रथम घट्ट वाटेल, परंतु काही मिनिटे मिक्स केल्यानंतर याची पातळ अशी पेस्ट तयार होईल। अशाच प्रकारे आता उरलेल्या कॉर्नफ्लॉवरमध्ये हळद आणि पाण्याचं मिक्सचर ॲड करून याचीही आपण व्यवस्थित अशी एक पातळ पेस्ट तयार करून घेऊया। अशा प्रकारे गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या आपल्या या दोन्ही पेस्ट तयार आहेत। तुम्हाला जर हे अगदी सुगंधी करायचं असेल तर पिवळ्या रंगासाठी सँडलवूड, तसेच गुलाबी रंगासाठी रोज इसेन्शियल ऑइल तुम्ही यात ॲड करू शकता। हे इसेन्शियल ऑइल पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता 2 मोठ्या प्लेट्समध्ये एक एक करून ही गुलाबी आणि पिवळी पेस्ट आपण यात ॲड करणार आहोत। आता या दोन्ही पेस्ट व्यवस्थित वाळू द्या। यासाठी तुम्ही याला उन्हात न ठेवता घरातच फॅनच्या हवेने सुकवू शकता, त्यामुळे यांचा रंग असाच डार्क राहील। 1 ते 2 तासातच या पेस्ट खूप व्यवस्थित सुकलेल्या आहेत। आता या आपण प्लेटपासून सेपरेट करूया। व्यवस्थित सुकल्यानंतर या पेस्ट प्लेटपासून खूप इझिली सेपरेटही होतात। आता या सुकलेल्या पेस्ट मिक्सरच्या भांड्यात टाकून काही सेकंदासाठी आपण याला व्यवस्थित फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची खूप स्मूथ अशी एक पावडर तयार झालेली आहे। अशाच प्रकारे पिवळ्या पेस्टलाही आपण मिक्सरमध्ये फिरवून याची ही स्मूथ अशी पावडर तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता घरातच उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंपासून होळीसाठी लागणारे हे हर्बल कलर्स आपण तयार केले आहेत। तर तुम्ही सुद्धा केमिकल फ्री असे हे हर्बल होळीचे कलर घरी नक्की बनवून पहा, आणि बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त कलर्स वापरणं टाळा। तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। अशाच काही खास रेसिपीज आणि खास टिप्स पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन समोरील बेल बटन प्रेस करा, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी।